तर मित्रांनो, मी रोहन, आपण पाहत आहात शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आले आहोत सोलापूर येथील सिद्धेश्वर यात्रा निमित्त भरलेल्या गुरांच्या बाजारामध्ये। आज आपण पाहणार आहोत गिरगायबद्दलची माहिती, गिरगायांच्या किमती, त्यांचं वेद, दुधाचं प्रमाण याबद्दलची पूर्णपणे माहिती। मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील। काय म्हणता गायची किंमत? पन्नास हजार सांगतो तुम्ही, शेवट द्यायची काय म्हणताय? द्यायची काय म्हणताय? ठीक आहे, या गायची काय म्हणताय? 25-30 हजार रुपये। बरं, या गायची 30 हजार रुपये। या बायलाच काय म्हणताय? 40 हजार रुपये। गायची किंमत? या गायची किंमत 75। 75? द्यायची किंमत? द्यायची किंमत काय तर कमी जास्त होईल, कमी होऊन जाईल। त्याचे वेत किती आहे? हे दुसरं वेत आहे। दुसरं वेत आहे। दूध किती येते? त्याला 10 लिटर आहे। 10 लिटर। या गायची काय सांगताय? याचं 65। 62 हजार रुपये। द्यायची काय म्हणताय? काय तर कमी जास्त होईल, केवळ 4-5। हिचं वेत किती आहे? ह्याचं 3 आहे। 3 वेत आहे। दूध? दूध 2 टाईम मिळून 1-8 लिटर आहे। 8 लिटर। या गायची काय म्हणताय? ह्या गायचं 55 हजार। 55 हजार। हिचं वेत किती आहे? हे दुसरं आहे। दुसरं वेत? हां। दूध? दूध 1-8 लिटर आहे। 8 लिटर एकडाय माझं? नाही, 2 टाईम। 2 टाईम मिळून? या गायचं काय म्हणताय? ह्या गायचं 55 हजार। द्यायची किंमत? याचं काय तर का 4-5 हजार कमी जास्त होईल। ठीक आहे। वेत किती आहे? हे पहिला वेत आहे। पहिल्यावर आहे? हां। कापणी का? नाही, हळद झाली। 3-3 लिटर दूध आहे। 3 लिटर दूध आहे? हां। बरं, या गायचं काय सांगतो? हे पहिला वेत आहे। पहिल्या वेताचं आहे? हां। कापणी का? कापणी आहे। तिचं काय म्हणताय? त्याचं 40 हजार। 40 हजार रुपये। ही सगळ्या गिरज आहेत? हां, गिर आहे सर, सगळ्या गिर आहे। या गायचं काय म्हणताय? ह्याचं 45 हजार। 45। वेत किती आहे? हे दुसरं वेत आहे। दूध? दूध 3-3 लिटर आहे। 3-3 लिटर? हां। या गायचं काय म्हणताय? त्याचं 40। 40। वेत किती आहे? हे 3 वेत असं। दूध? दूध 1-4 आहे। 2 टाईम? हां, 2 लिटर। हां। या गायचं काय म्हणताय? त्याचं 35। 35? हां। वेत किती आहे? त्याचं 3 वेत आहे आणि दूध कमी आहे। ह्याचा किती आहे? लाईक 3-3 लिटर दूध आहे आणि हळदून 2-4 दिवस झाला, 2-4 महिना। या गायचं काय म्हणतात? हे गाभण आहे, मोठं का? गाभण आहे का? गाभण आहे। किती महिन्याचं गाभण आहे? हे 5 महिन्याचं गाभण। 5 महिन्याचं गाभण आहे? 5 महिन्याचं गाभण आहे। या गायचं काय सांगताय? या गायचं 35 हजार। 35 हजार रुपये। शेवट द्यायची काय कमी जास्त होईल? 27-28 पर्यंत येईल। 28 पर्यंत द्यायची। या गायचं काय म्हणताय? एक कारवड आहे। कालवड आहे? हां, कालवड आहे। तिचं काय सांगताय? त्याचं 30 हजार सांग। 30 हजार? हां। वय काय कालवडीचं? हे 2 वर्षाचं आहे। 2 वर्ष? बरं, हे खोंड आहे? हे खोंड आहे। खोंडाचं काय म्हणताय? त्याचं 11 हजार। 11 हजार? याचं वय काय? त्याचं 9 महिन्याचं आहे। 9 महिने? या गायचं काय सांगताय? हे काही गाभण आहे। गाभण आहे? किती महिन्याचे? 5 महिन्याचं गाभण आहे। 5 महिन्याचं गाभण आहे। वेत किती आहे? हे 3 वेत आहे। 3 वेत आहे। दूध किती देते? दूध हे 2 टाईम मिळून 1-8 लिटर देत आहे। आता गाभण आहे? आता गाभण आहे। ठीक आहे। या गायची? हे काय हळद झाला आहे। बरं, हिची काय सांगतो किंमत? त्याचं 55 हजार। 55 हजार? हां। काय तर कमी जास्त होईल? हे दुसरं वेत असं। दूध? दूध 1-8 लिटर। या गायचं? हे गायचं 45 हजार सांगतो, पहिला वेत असे। दूध? दूध 1-3 लिटर आहे। या गायचं काय सांगताय? हे गायचं 35 हजार। 35 हजार रुपये दिले? विकलेले? विकले 35 हजार। वेत किती आहे? हे 3 वेत असे। दूध? त्याला 3-3 लिटर आहे। 3-3 लिटर? हे पण गाय दिली? ही पण विकलेली गाय आहे। विकलेली गाय 2 कमी 50 विकले। ठीक आहे, 8 दिवसले विकलेले? हां, मी गुजरातवरनं गाय आणतो, प्युअर गिर गाय कारवडी आणतो। माझं नाव नानासाहेब चंद्रपुळे, सोरेगाव। मोबाईल नंबर 77-09 10-71-81। आपल्याकडे प्युअर गिर गाय मिळेल, 1 नंबर क्वालिटीचं मिळेल, 10 लिटरचं मिळेल, 8 लिटरचं मिळेल, 12 लिटरपर्यंत मिळेल, चांगली 1 नंबर क्वालिटी। गुजरातवरनं भावनगर दूर आणतो। ठीक आहे। गिरगायची बैल आहेत? गिर जातीची बैल आहेत? काय म्हणतं जोडीची किंमत? किंमत 50 हजार। 50 हजार रुपये? द्यायची काय म्हणतं शेवट?
पन्नासचा शेवट दाताला कसा आहे? संपलेला आहे. आणि तो बी संपला संपलेला आहे. जोडच आहे. पलीकडची पण जोड आहे काय? त्या जोडीचं काय सांगताय? सत्तर हजार. शेवट द्यायचं 70च? नाही 60 द्यायचं. 60 पर्यंत द्यायचं. यांचं वय काय? यांचं वय म्हणजे अजून आजच आहे. तिथे दोन्ही पण आजच आहेत. ठीक आहे. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर? लागणार नाम जो हरणे बोल. मोबाईल नाही. मग जातीची गाय आहे? हे देवणी जातीची गाय आहे साहेब. देवणी? हां. काय म्हणता किंमत गायची? या गायची किंमत मी 35,000 रुपये म्हणतो साहेब. 35. शेवट द्यायची काय म्हणताय? मग द्यायची फायनल 30 आले तर द्यायची साहेब. 30 पर्यंत द्यायची? हां 30 पर्यंत. वेत किती वय? हे तिसरा वेत आहे साहेब. तिसरं वेत आहे. हां. दूध किती देते? हे गाय 7 लिटर दूध देते साहेब. दोन टाईम मिळून 7 लिटर? सकाळी 4 संध्याकाळी 3. ठीक आहे. या गायची काय सांगताय? कोणत्या गायचं साहेब? हे देवणी गाय साहेब. दुसऱ्या वेताची गाय आहे. दुसऱ्या वेताची? याचा दूध 5 लिटर साहेब. दोन्ही टाईम 5 लिटर. काय म्हणता किंमत? याची किंमत 31,000 म्हणतो साहेब. द्यायची? द्यायची 26-27 द्यायची साहेब. 26-27. हां. ही पण देवणीच गाय आहे? हां ही पण देवणीचा साहेब. काय म्हणता किंमत? याची किंमत 35,000 साहेब. द्यायची? द्यायची हे 32 साहेब. 32 पर्यंत द्यायची? हां 32 चांगली गाय. वेत किती आहे? हे दुसरा वेत आहे. 6 लिटर दूध निघतायला साहेब. 6 लिटर दूध निघतंय? हां सकाळी 3 संध्याकाळी 3. ही आपली खिल्यारमध्ये मूर्ती काय? नाही हे गावरान गाय आहे साहेब. गावरान? हां. देशी? ही हिची काय सांगतो किंमत? हां ह्याची किंमत हे 30 विकली साहेब. 30,000 विकलेली? हां विकलेली. 30 आहे. हे तिसरा आहे. अजून हे 5 दिवस झाला साहेब. याला सध्या 5 लिटर दूध आहे. 5 लिटर दूध येते? हां. ते खोंड आहे ते? हां खोंड आहे साहेब. त्याचं वासरू आहे ते. खोंड आहे समोर स्थित त्या गायचं खोंड आहे ते? हां या समोर पांढऱ्या गायचं खोंड आहे साहेब. तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर? माझं नाव कबीर लालसाहेब नदाफ, राहणार बोरामणी. माझं मोबाईल नंबर 94-21-043-087 साहेब. देवणी गाय बोलचं थोडं सांगा माहिती आहे मला. वैशिष्ट्य काय देवणी गायचं? वैशिष्ट्य काय म्हणल्यावर याचं गोमूत्र चांगलं असतं म्हण सर. काय पुन्हा याचं दूध मुलासाठी आरोग्याला चांगलं असतं असं म्हणून लोक आमच्याकडनं स्पेशल घरला दूध खाण्यासाठी गाई नेतात साहेब. तुम्ही दूध किती विकता? हे दूध विकता साहेब आम्ही 50 रुपये लिटर. जर 50 रुपये लिटर? आणि याचं जर तुम्ही तूप केलं? हां. तूप कसं किलो विकता? याचं तूप विकता साहेब आम्ही 1200-1300 रुपये किलो आमच्या घरी. 1200-1300 रुपये किलो? हां. आपल्याकडं तूप वगैरे मिळेल का? हां मिळतं ना साहेब. आपल्याकडे अजून किती एकूण आपली किती गाय आहेत? एकूण आपल्याकडं बघा हप्त्यामध्ये 10 गाई असतात साहेब. तुम्ही गायींचा व्यापार करताय? हां गाईचा व्यवसाय आमचा आहे.